नागपुर में लोकसभा का महासंग्राम शुरू हो गया है। नागपुर शहर में भाजपा की ओर से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और कांग्रेस की ओर से विधायक विकास ठाकरे आमने सामने हैं। महाविकास आघाड़ी से भले ही वंचित ने दूरी बनाई हो, मगर नागपुर में कांग्रेस प्रत्याशी को सहयोग दिया है। इस मामले पर हमारी टीम ने विकास ठाकरे से बात की तो उन्होंने प्रकाश आम्बेडकर का धन्यवाद किया। माननीय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला काँग्रेसच्या उमेदवाराला इथे पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे काँग्रेसचं बळ वाढलं आहे। मी त्यांचा आभारी आहे। माझं त्यांच्याशी बोलणं व्हायचं आहे आणि हायकमांडशी त्यांचं काय बोलणं झालं हे मला अद्याप माहिती नाही। हायकमांड करणं असेल। तयारी एकदम जोरात चालू आहे आणि निवडणूक जिंकून येणार आहे आम्ही। ही लढाई आता देशाची आहे। देश हुकुमशाही पद्धतीनं चालला पाहिजे की देश लोकशाही पद्धतीनं चालला पाहिजे याची लढाई देशभर चालू आहे। ज्या पद्धतीनं 10 वर्ष लोकांनी नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधानपद दिलं आणि त्या खुर्चीवर बसून या देशातला विरोधी पक्ष कसा संपवा हा मनसुबा बाळगून मीच राहील, बाकी कोणी राहिलंच नाही पाहिजे। मग सरकारी यंत्रणेचा वापर, ED CD CBI सगळ्या आणि चांगले चालणारे पक्ष ते तोडून टाकायचे आणि या देशातली लोकशाही संपुष्टात आणायचा, विरोधक नष्ट करायचा हा मनसुबा मोदी साहेबांचा आहे आणि त्यांच्या विरोधात ही देशभर लढाई चालू आहे। संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांच्या विरोधात लढाई चालू आहे आणि ही मोठी लढाई आहे। जनता या देशातली विरुद्ध नरेंद्र मोदी ही लढाई चालू आहे।